आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्टवर. गौतम, अरे बघ तरी कोण आलाय. मेनका आली आहे. मेनका, तुझी नंबर वन शत्रू, तुझ्या लाडक्या प्रिन्सेसची सासू. सावत्र ऑफकोर्स. गौतम, तुझ्याशी बोलतेय मी. काहीतरी बोल, नेहमी सारखं ऐकव ना मला. अरे काही मजाच येत नाहीये रे आता तुला हे असं बघून. गौतम, काय अवस्था झालीये तुझी. आधीचा तो फायटर गौतम कुठे गेला? मेला का तो? माझ्या समोर जो बसलाय तो नक्की गौतमच आहे ना? लायकी नाही रे राहिली आता तुझी. नावडता लेकीच्या जीवावर जगतोयस तू आता. तिच्यामुळेच हे छप्पर मिळालंय ना तुला. पण तुझी लाडकी मुलगी प्रिन्सेस माझ्या बंगल्यातल्या आलिशान बेडरूम मध्ये शांतपणे झोपते. शी इज व्हेरी हॅपी. ऐकलंस का गौतम? Priya is very happy with Neil, but I am not. Ka maithe? Karan mala majjaz yet nahi re. Ashi tujhi avastha baghun tujhyashi ladhnyamade mala majjaz yet nahi aata. Tujhi ashi avastha baghitlyanantar asa vattay ki gharacha bahir tya divshi tu mela astas na tar khup ananda vatla asta. Menaka bas. आता एक शब्द जरी बोललीस ना तरी बाहेर हाकलून देईना. आज अर्पितामुळे तू इथे या घरात आहेस. सरांची ही अवस्था फक्त तुझ्यामुळे झालीय, म्हणून आता जर तू सरांचा अपमान केलास तर याद राख. काहीच न बोलता गेलं. मला तर वाटलेलं की त्याच्यातला वाघ जागा होईल. वाघाची शेळी झालीय. शेळी केळ्याचं पान. यामध्ये जेव मी नाही, मला ह्यात जेवता येत नाही ना म्हणून म्हणते. सुधीर, तू पण बस जेवायला. नाही नको, मी नंतर बसेल.
जेवा पंचपक्वान्न नाही आहे, पण जे आहे ते गोड मानून घ्या। प्रिया पोटभर जेवा, तुला माहित नसेल पण हे जेवून तुझा बाबा यशाच्या शिखरावर चढला। आणि त्याला खाली खेचलं तुझ्या नवऱ्यानी। या अन्नाची चव तुला जाणीव करून देईल की तुझ्या बाबांनी कुठून सुरुवात करून तो कुठपर्यंत पोहोचला होता, आणि आज तो पुन्हा तुझ्यामुळे या ठिकाणी येऊन पोहोचला। जेवा काय करताय, जेवण काय सुरू करताय लगेच? नाही, नाव वगैरे घेण्याची पद्धत आहे का? नाही नवीन नवीन लग्न झालंय, मुलगी पहिल्यांदाच माहेरी येते जेवायला, मग नाव नको घ्यायला? नील तू सुरू कर। काय मध्ये मला नाही येत नील, हे बघ छानसं नाव घे आणि त्यात तुझं तुझ्या बायकोवरचं प्रेम व्यक्त कर। घे लाखात देखणी अशी बायको मिळाली मला, देवा शपथ सांगतो प्रिया, सुखात ठेवीन तुला।